साजरा करण्यात आलेला आहे। पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दहिवडी कॉलेज आणि वनस्पती शास्त्रज्ञ विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमास महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य BS खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये काही प्रमाणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले। शासकीय नियमांचे पालन करीत शिक्षण वृंद व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे काही मोजकेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर खाडे सर म्हणाले की पर्यावरणावरती केले जाणारे आघात थांबवण्यासाठी आणि मानवाला निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। जसे की शासकीय ध्येयधोरणानुसार एखादा जमिनीचा उतारा घेताना त्याच क्षेत्र विचारात घेतलं जातं, त्याचप्रमाणे त्या क्षेत्राप्रमाणे झाडे लावण्याची सक्ती करायला हवी। जो विचार अहिल्यामाई होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वांना लागू होता। अध्यक्षीय मनोगतामधून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य BS बळवंत सर म्हणाले की मानवाला स्वतःचं अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये होणारा नाश थांबवावा लागेल आणि त्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे। यावेळेला राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून उपस्थितांना सॅनिटायझर, वैद्यकीय गोळ्या आणि कोरोना आजारावरती गुणकारी ठरत असलेल्या गुळवेल या वेलाच्या मुळ्या देण्यात आल्या। यावेळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS बळवंत, इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर AN दडस सर, वनस्पतीशास्त्र विभागाप्रमुख डॉक्टर कांबळे सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक KS शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, ग्रंथालय प्रमुख तसेच महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते।